भारतीय हवाई दलामध्ये समावेश होऊ घातलेल्या राफेल विमानाची प्रतिकृती हवाई दल प्रमुख बी एस धनोआ यांच्या निवासस्थानासमोर लावण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या निवासस्थानासमोर सुखोई विमानाची प्रतिकृती लावण्यात आली होती. आता ती प्रतिकृती काढून त्या ठिकाणी राफेल विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे या प्रतिकृतीचं तोंड काँग्रेस मुख्यालयाच्या दिशेनं ठेवण्यात आलं आहे, त्यामुळे काँग्रेसला डिवचण्यासाठी ही प्रतिकृती लावण्यात आली आहे का अशा चर्चांना उधाण आलं आहे. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी या ठिकाणाहून घेतलेला आढावा. हवाई दल प्रमुख बी एस धनोआ यांच्या घरासमोर राफेलची आता प्रतिकृती बसवण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की बी एस धनोआ यांचं घर आणि त्याच्यासमोर ही बसवलेली प्रतिकृती. यापूर्वी सुद्धा जुनी एक प्रतिकृती होती, परंतु ती जुनी प्रतिकृती काढून आता नवीन बसवण्यात आलेली आहे. यापूर्वी सुखोई SU-30 ही प्रतिकृती होती, मात्र आता यावेळेस राफेलची प्रतिकृती बसवण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे या राफेलचा जे तोंड आहे, जो पुढचा भाग आहे, चेहरा जो आहे, तो करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या ऑफिसकडे. आपण पाहू शकता की काँग्रेसच्या ऑफिसकडेच रोख आहे या राफेलचा. आणि समोरच हे काँग्रेसचं ऑफिस आहे, बरोबरमध्ये एक रस्ता आहे. आपल्याला माहीत आहे की या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या राफेलच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं संपूर्ण रणकंदन माजवलं होतं, प्रचार केला होता, परंतु तरीसुद्धा भाजप विजयी झालेला आहे, भाजपला बहुमत मिळालेलं आहे. राफेलचा मुद्दा हा चालला नाही आणि त्यामुळंच या संकेताकडे जे आहे ते लक्ष वेधलं गेलेलं आहे. एकीकडे राफेलच्या मुद्द्यावरून काँग्रेसला जनाधार मिळाला नाही, पराभव झालेला आहे, तर दुसरीकडे बी एस धनोआ यांनी आपल्या घरासमोर राफेलची प्रतिकृती लावली आहे. आणि यामुळंच संकेत जे दिले जात आहेत, कारण राफेलचा जो रोख आहे तो थेट काँग्रेसकडे आहे आणि या रोखामुळं काँग्रेसला नुकसान झाल्याचंच हे दर्शवतंय. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली.